चांदवड तालुक्यातील खडक ओझर गावात शिवसेना चांदवड तालुका समन्वयक सोमनाथ भाऊ पगार यांनी सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले असून कोरोना काळामध्ये अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स यांनी घरोघरी जाऊन सर्वे केला, त्यामुळे या कोविड योद्ध्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यावेळी खडक ओझर येथील व्यावसायिकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले। माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार वाढदिवसाचे औचित्य साधून इतर सर्व खळचा टाळत चांदवड तालुक्यातील खडक ओझर या ठिकाणी सर्वांना सोशल डिस्टन्सचे पालन करत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा ग्रामीणचे उपअधीक्षक नितीनदादा अहेर, चांदवड तालुका समन्वयक सोमनाथ पगार, खडक ओझर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुरेखाताई पगार, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, तंतु अण्णा, ज्ञानेश्वर पगार, पगार खंडेराव, सोमनाथ पगार, भाऊराव सुरंशी, वसंत पगार, नंदू पगार, शिवाजी पगार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते। प्रबंध भूमीसाठी नंदू पगार, खडक ओझर, तालुका चांदवड। आज शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस, हा वाढदिवस म्हणजे एका संयमी नेतृत्व आणि कणखर बाला असलेले आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेल्या 6 महिन्यापासून मुख्यमंत्रीपदाचा कारभार हातामध्ये घेतल्यानंतर संबंध महाराष्ट्राने मुख्यमंत्र्यांचं काम त्या ठिकाणी बघितलंय। कोरोनासारख्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आदरणीय उद्धव साहेबांनी जी त्या महाराष्ट्राची परिस्थिती या ठिकाणी हाताळली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणून शिवसेना प्रमुखांची शिकवण संबंध शिवसेनेचं काम करीत असताना जनतेची सेवा करणं हाच एक ध्यास प्रत्येक शिवसैनिकाचा असतो आणि अशा या आमच्या मुख्यमंत्री महोदयांचा आजचा वाढदिवस माझाही अवयव की त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी आज माझाही वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय। मी मग स्वतःला भाग्यवान समज की महाराष्ट्राला इतकं कणखर नेतृत्व लाभलं आणि आमच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच माझाही वाढदिवस या ठिकाणी येतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची समाज कार्याचं स्वप्न साकार करत असताना त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना या ग्रामपंचायतीचे सरपंच आमच्या भगिनी सौ सुरेखाताई पगार यांचाही आजचा वाढदिवस आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं की माझा वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा करा, जनतेची काळजी घ्या आणि हाच एक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून तालुका समन्वयक सोमनाथ पगार यांच्या संकल्पनेतून आमच्या सर्वांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या गावामध्ये सॅनिटायझरचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे कोविडच्या काळामध्ये ज्या आमच्या माता भगिनी या अंगणवाडीच्या सेविका मदतनीस यांनी कोविड योद्धा म्हणून जे काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सत्कार आजच्या दिवशी होणं मी उचित समजतो आणि म्हणून आम्ही कोरोना योद्धा म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचाही सत्कार या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।